स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिव्हाईन इंटरनॅशनल स्कूल विटा CBSE बोर्ड डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग 2 वर्षे पहिला नंबर येतोय. भारतामध्ये सलग 5 वर्ष शिक्षणामध्ये नंबर वन असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल. मग वाट कसली बघताय? चला तर मग आपल्या पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच पोद्दार डिव्हाईन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊया. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे राष्ट्रवादींसह काँग्रेसने गोपीचंद पडळकरांना ग्रीन सिग्नल दिला आहे. म्हणजे संजय काकांच्या विरोधात गोपीचंद असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सांगलीमध्ये स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. नुकतीच पडळकर यांच्यासाठी एक बैठक पार पडली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बहुतेक जागांचे वाटप झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातून आता फक्त सांगलीचा तिढा कायम आहे. असे असतानाच कुणी कितीही वावड्या उठवू द्या, कुणाच्याही नावाची चर्चा होऊ द्या, पण सांगली लोकसभेसाठी राष्ट्रीय काँग्रेसचाच उमेदवार असल्याचे स्पष्टीकरण आमदार मोहनराव कदम यांनी 7 स्टारशी बोलताना दिले. सांगली लोकसभेच्या संदर्भात कुठल्याच पक्षी आज उमेदवार निश्चित झालेले नाही. काँग्रेसचा निर्णय येत्या 1-2 दिवसात त्याचं नाव निश्चित होईल आणि ही जागा काँग्रेस निश्चितपणे लढवणार आहे अशी भूमिका आज सांगलीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तर कृपया वरिष्ठ मंडळींनी या संघटनेच्या अदलाबदलीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी, बाहेर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करू नये. रोहितराज घोरपडे 7 स्टार न्यूज कडेगाव.